आदरणीय गणेशजी नाईक साहेब जवळपास 50 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतात. नवी मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, या सर्वच क्षेत्रांमध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहराचं नावलौकिक आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आज वेगवेगळ्या स्तरांमध्ये नवी मुंबईचं नाव उल्लेख केला जातो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, बेस्ट लिवेबल सिटी असेल, मोबिलिटी असेल, अनेक केंद्र शासन राज्य शासनाचे पारितोषिक आपल्या शहराला मिळाले आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ऐरोलीमधून आदरणीय गणेशजी नाईक साहेब युतीचे उमेदवार म्हणून जेव्हा निवडणूक लढतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. आज गावं असतील, शहर असेल, झोपडपट्टी भाग असेल, ज्या ज्या ठिकाणी नाईकसाहेब प्रचाराला गेले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPA असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवक असतील, खूप मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं सर्व प्रचारालयामध्ये सर्व नागरिक सहभागी झाले. त्यामुळे सर्वांनीच नवी मुंबईच्या विकासाकरता, हिताकरता आनंद व्यक्त केलेला आहे आणि मला वाटतं हा जर उत्साह 21 तारखेला 6 वाजेपर्यंत जर राहिला तर नवी मुंबईमध्ये मतदानाचा आणि मताधिक्याचा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी घडेल असा माझा विश्वास आहे. 2009 साली मी जेव्हा पहिल्यांदा ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढलो त्याच्या अगोदर बेलापूर मतदारसंघ हा अखंड मतदारसंघ होता आणि त्याच मतदारसंघाचा एक भाग होता बेलापूर, त्याच मतदारसंघाचा एक भाग होता ऐरोली, ओवळा माजिवडा, मुंब्रा कौसा आणि मीरा भाईंदर आणि त्यामधला एक भाग ऐरोली. आणि नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीमध्ये 2009 साली पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, 3 वर्ष स्थायी समिती सभापती आणि त्या माध्यमातून झोपडपट्टी शहर आणि गावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेलं काम, नागरिकांशी साधलेला संवाद, ह्याचा उपयोग मला 2009 साली झाला आणि त्या माध्यमातून विधानसभेमध्ये काय प्रश्न विचारावेत किंबहुना आपल्या शहराकरता काय मागावं, कोणतं धोरण असावं, कोणत्या गोष्टीची मागणी बजेटमध्ये झाली पाहिजे, केली पाहिजे, ह्याचं मार्गदर्शन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडून किंबहुना 5 वर्ष महापौर राहिलेले संजीवजी नाईक साहेब यांच्यासोबत काम केल्याचा कामाचा उपयोग मला झाला आणि चांगल्या प्रकारचं काम मी ह्या 5 वर्षामध्ये करू शकलो आणि त्यामुळे पुन्हा एकदा मला नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातील नागरिकांनी निवडून दिलं आणि त्याच्यानंतर देखील या परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये चांगले प्रकल्प कसे येतील, चांगल्या योजना कशा येतील, आपल्या शहराचं नावलौकिक कसं वाढवेल, एखाद्या धोरणामध्ये आपल्या शहराचं हित राखलं जाईल, अशा प्रकारच्या सर्वच डिबेटमध्ये मग ते विधानसभेमध्ये असलेल्या आयुधांचं प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, अर्धा तास चर्चा असतील, डिपार्टमेंटल चर्चा असतील, बिलावरील चर्चा असतील, या सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेऊन हे आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न हा मी केला आणि नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये आता ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जे अत्यंत धाडसी निर्णय घेत आहेत, जे लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नावलौकिक वाढलेलं आहे, त्याच गतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील ग्रामीण भागासोबत शहरी भागाचे विषय अभ्यासपूर्वक समजून त्यांना सकारात्मक उत्तर देऊन विषय मार्गी कसा लागेल याच्याबद्दल प्रयत्न करतात. त्या अनुषंगाने नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईचा विकास हा गतीनं होईल असा माझा विश्वास आहे. बाकी नवी मुंबईचा जो फाउंडेशन आहे हा आदरणीय नाईक साहेबांनी रचला आणि आजवर नवी मुंबईचं झालेलं नावलौकिक ह्याच्यामध्ये नाईक साहेबांचं योगदान किंवा त्यांची भूमिका कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आता देखील त्यांच्या कामाचा अनुभव, मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगळ्या विभागामध्ये त्यांनी केलेलं काम, त्याचा उपयोग आता नवी मुंबईतील जे प्रलंबित प्रश्न आणि प्रामुख्यानं प्रकल्पग्रस्तांचा गुंतागुंतीचा विषय असेल, पुन्हा सिडकोनिर्मित धोकादायक घरांची त्या ठिकाणी पुनर्विकास असेल, झोपडपट्टी धारकांना घरं मिळण्याचा विषय असेल, ह्यामध्ये गतीनं निर्णय घेऊन हे विषय मार्गी लागतील असा माझा विश्वास आहे. ज्यावेळेस नाईकसाहेबांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला त्यावेळेस त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्यांनी मागणी देखील केली, इच्छा देखील व्यक्त केली की नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, शहरवासियांचे सिडकोनिर्मित धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न हे त्वरित मार्गी लागावेत, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक कालमर्यादा ठरवून सर्वच घटक त्यामध्ये न्यायव्यवस्था धोरण हे लक्षात ठेवून हे विषय गतीनं मार्गी लागले जातील असा विश्वास त्यांनी देखील व्यक्त केला. मी विश्वासानं आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं सर्वसामान्य घटकाला आपलं हक्काचं घर मिळावं याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं केंद्र शासनाचं धोरण, त्याचबरोबर त्यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि गतीनं ज्या पद्धतीनं या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंगचे जे प्रकल्प राबवले आणि सर्वसामान्य घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं सर्वच ठिकाणी आपलं शहर आपलं राज्य हे झोपडपट्टी मुक्त होऊन ज्या ठिकाणी त्या झोपडपट्टीतले नागरिक राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना स्वतःची हक्काची घरं मिळण्याचं धोरण, जे धोरण जी योजना आपल्या शहराकरता हिताची ठरेल सर्वांना समावून घेईल अशा प्रकारची योजना ही लवकरात लवकर सुरू होईल आणि लवकरच प्रत्येकाला आपल्या हक्काची घरं मिळतील असा विश्वास मी या ठिकाणी करतो. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना मिळाल्यानंतर महायुतीमधील सर्वच घटक पक्ष, मग शिवसेना असेल, RPI असेल, इतर मित्र पक्ष असेल, प्रत्येकानं जोमानं ऐरोली मतदारसंघामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे आणि ज्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी मला बघायला मिळतो आहे त्या माध्यमातून नेहमीच आदरणीय नाईक साहेबांनी विक्रमी मतदान आणि विक्रमी मताधिक्य हे मिळवलेलं आहे आणि अशाच प्रकारचं जर टेम्पो हा 21 तारखेला 6 वाजेपर्यंत जर राहिला तर मला वाटतं नवी मुंबई इतिहास घडवेल असा माझा विश्वास आहे. की नव्या मुंबईमध्ये माझ्यासोबत प्रवेश केलेले कार्यकर्ते, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत प्रवेश केलेले सर्वच नगरसेवक यांनी नवी मुंबईच्या विकासाकरता नवी मुंबईच्या हिताकरता हा निर्णय घेतला, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईचं हित जपणं आणि चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये निर्माण करणं ही प्राथमिकता प्रत्येकाची असणार आहे आणि जी इच्छा संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांनी व्यक्त केली, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, नगरसेवकांनी व्यक्त केली त्यांच्या हिताची जपणूक नक्कीच भविष्यामध्ये केली जाईल आणि सर्वच घटकांना, म्हणजे आज विपक्ष असेल, काही बुद्धिजीवी घटक असतील, काही NGOs असतील, काही त्या विषयाचे अभ्यासक असतील, या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन या शहराची योग्य निर्मिती केली जाईल असा विश्वास आदरणीय नाईक साहेबांनी व्यक्त केला. 21 तारखेला मतदान आहे आणि निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, प्रत्येकानं स्वतःचं मतदान, आपल्या कुटुंबातील प्रत्येक घटकाचं मतदान हे योग्य व्यक्तीला शहराच्या विकासाकरता आणि आता संपूर्ण राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं नेतृत्व, संपूर्ण देशाला आपल्या देशाचं नावलौकिक जगामध्ये वाढवणारं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्रातले नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संपूर्ण नवी मुंबईला नावलौकिक प्राप्त करून देणारे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि दोन्ही मतदारसंघाच्या विकासाकरता भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन मी करतो. बाकी संपूर्ण ऐरोली किंवा नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा उत्साह आपण बघतोय, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आणि महायुतीतले सर्वच घटक पक्ष ज्या पद्धतीनं काम करत आहेत अशाच प्रकारचं जर वातावरण 21 तारखेला 6 वाजेपर्यंत राहिलं तर दोन्ही मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान होईल आणि दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा माझा विश्वास आहे. न्यूज इंडिया चॅनल को सबस्क्राइब करो, प्रेस करो बेल आयकॉन और पाहो शहर की ताजा तरीन खबरें.